रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, संपूर्ण परिवाराची लग्न बस्ता व आहेराची खरेदी एकाच ठिकाणी, 60,000 स्क्वेअर फुटाचा भव्य मॉलमध्ये सर्व ब्रँड एकाच छताखाली, रवींद्र वस्त्र निकेतन, मुक्काम पोस्ट सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। नमस्कार, मी चेतन सावंत, वज्रधारी न्यूज मध्ये आपलं स्वागत। वज्रधारीच्या माध्यमातून आपण विविध क्षेत्रातील जे उल्लेखनीय काम केलेल्या लोकांच्या आपण मुलाखती घेत असतो, त्यांच्याशी हितगुज साधत असतो। तर आज अशाच प्रकारे आपण मिरज तालुक्यातील सलगरेमधील रवींद्र वस्त्र निकेतनचे मालक रवींद्र आत्ने यांच्याशी, त्यांनी त्यांच्या जे उद्यमशीलता आहे किंवा त्यांनी जे त्यांच्या व्यवसायामध्ये घेतलेली जी गरुड झेप आहे, या प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत। तुमचं वज्रधारी न्यूजमध्ये मनपूर्वक स्वागत। नमस्कार। त्यांची मी छोटीशी तुम्हाला ओळख करून देतो की सलगरे हे जे गाव आहे मिरज पूर्व भागातील, हे गाव ग्रामपंचायत असलेलं गाव आहे, परंतु ह्या गावामध्ये म्हणजे उद्यमशीलता कशी असू शकते ह्याची आपण जेवढी कल्पना करतो त्याच्या पुढची झेप ही त्यांनी घेतलेली आहे। ह्या गावामध्ये साधारणतः 60,000-65,000 स्क्वेअर फीटमध्ये त्यांचं वस्त्रदालन आहे आणि या एका छताखाली सर्व प्रकारची वस्त्र ची विक्री होते, मग ते होलसेल असेल रिटेल असेल। साधारणतः 250 लोक त्यांच्या इथे काम करतात आणि ज्यावेळी सीझन असतो त्यावेळी ही संख्या वाढलेली असते। तर नव उद्योजक जे आहेत किंवा व्यवसाय क्षेत्रामध्ये येऊ पाहणाऱ्यांना त्यांचा प्रवास त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण त्यांच्याशी काय बातचीत करणार आहोत। शिवप्रताप मल्टीस्टेट नागरी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड विटा, आता घरबसल्याच करा DCM आणि सर्व बँकिंग व्यवहार, धनसंचय, रिकरिंग ठेव आणि सर्व बँकिंग सेवा आपल्या दारी, तसेच लाईट बिल, इन्शुरन्स हप्ते, सोने तारण सेवा, RTGS, IMPS आणि ATM विड्रॉवल एकाच छताखाली। आपली शिवप्रताप मल्टीस्टेट पतसंस्था नेहमीच ग्राहकाभिमुख सुविधा देण्यासाठी नेहमीच उत्सुक असते आणि आपला सर्वांच्या ग्रहस्थाव डायरेक्ट होम बँकिंग ही प्रत्येकाच्या ग्राहकांच्या घरोघरी जाऊन सेवा देण्यासाठी आपली संस्था सज्ज झालेली आहे। आमचा प्रतिनिधी आपल्या प्रत्येक ग्राहकांच्या घरी येऊन सर्व सुविधा आपण आमच्या प्रतिनिधीमार्फत आपल्या घर बसल्या आपल्या सर्वांना ग्राहकांना देणार आहे। आमचा पत्ता भैरवनाथ थिएटर जवळ, लेंगरे रोड, विटा। रवींद्र सर, मला तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठं हे वस्त्रदालन आहे, तर हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता, प्रचंड खडतर असा होता। 90 वर्षापूर्वी जी बीज रोवली होती त्याचं फळ आज दिसतंय आणि ते तुमच्या कष्टाचं फळ आहे, तर हा नेमका प्रवास कसा होता? सुरुवातीला आम्ही दोघंही BSc इंजिनिअरिंग केले असल्यामुळं कन्स्ट्रक्शन व्यवसायही केला, त्यानंतर आम्ही आमचा हा पिढीजात व्यवसाय असल्यामुळं आम्ही ह्या व्यवसायातच झोकून दिलं आणि आम्हाला ह्याच धंद्याची आवड असली त्यामुळं आम्ही ह्या याच्यात झोकून आलो। आणि कसं आहे, काही मूल्य आम्हाला ती कन्स्ट्रक्शनची व्यवसायातली आम्हाला पटली नाही, त्यामुळे आम्ही आमचा आवडता बिझनेसच निवडला। तुमचा पारंपरिकच व्यवसाय निवडला। मग तुमच्या आजोबांनी हे सुरुवात केलेलं, परंतु तुमच्या वडिलांच्या काळात म्हणजे दुसऱ्या पिढीमध्ये तेवढा काही जम बसला नव्हता, परंतु तुम्ही आल्यानंतर म्हणजे तुम्ही दोघं बंधूंनी पुन्हा ह्याच्यामध्ये आल्यानंतर हे खूप ताकदीने ह्याच्यात बदल करत, म्हणजे काळानुरूप बदल करत तुम्ही फार मोठ्या प्रमाणावरती हे वाढवलं, तर हे कशा पद्धतीने केलं? बऱ्यापैकी कसं आहे, पूर्ण 100% डिस्प्ले सिस्टीम आणली, त्यानंतर पूर्ण मॉल सिस्टीम आम्ही कन्वर्ट केली मॉल सिस्टीममध्ये, ग्राहकांचे सर्व ब्रँड सर्व जेवढे काही रेमंड्स असू दे, पिटरिंग्टन, पार्क्यून, जेवढे ब्रँड आहेत सगळे ब्रँड जवळपास एका छताखाली आणले आणि पूर्ण फॅमिलीची शॉपिंग इथं होते। तुम्ही म्हटलं की मॉल सिस्टीम तुम्ही या ठिकाणी आणली। सलगरे हे एक ग्रामपंचायत असलेलं गाव आहे, तर ह्या गावामध्ये ही सिस्टीम सुरू करावी, हे धाडस करावं, तर भीती वाटली नाही का तुम्हाला? कारण सहजासहजी कोण करत नाही म्हणजे अशा पद्धतीने। कसं आहे की आम्हाला आमचं व्हिजन आहे, त्यामुळे आम्हाला काही अशात भीती वाटायची काही कामच नाही। असं सुरुवात करताना काय अडचणी? अडचणी तरी असतातच नाही, असं नाही लोकांना वाटायचं की म्हणजे या गावात काय एवढं लोक येतील काय आणि एवढा मोठा इथं व्यवसाय बसवायला आहे, परत लोक बरेचसे वेळेत काढायचे की हे काय चालेल का इथं, तर आम्हाला त्याचे काही व्हिजन म्हणजे व्हिजन एवढं मोठं असल्यामुळे आम्हाला काय भीती वाटायचं काही कारणच नाही। आम्हाला कुठे व्यवसाय न्यायचा आहे हा आम्हाला माहितीच आहे, त्यामुळे आम्हाला काय वेगळं काय असं वाटलं नाही। बरं, मला एक सांगा, मूळ आपण पुन्हा ते ह्या ह्याच्यावरती येऊया,
की रवींद्र वस्त्र निकेतन ही नेमकी ह्याचं वेगळेपण काय किंवा ही थीम काय ह्या वस्त्रदालनाची? एक तर हा म्हणजे कसं आहे की 60,000 square foot आमचा फुल डिस्प्ले सिस्टीममधला म्हणजे क्लॉथिंगसाठी व्यवसाय आहे. त्यामध्ये काय होते की सगळे ब्रँड एका छताखाली आहेत. फुल फॅमिलीची शॉपिंग सर्व एका म्हणजे एकाच छताखाली होते. त्यानंतर काही बल्क खरेदीसाठी जे काही लागते म्हणजे आयरसाठी देवाणघेवाण करण्यासाठी तो सगळा एकाच वेळी 400 साड्या असू दे 500 साड्या असू देत एकाच वेळी एकाच ठिकाणी मिळतात. त्यानंतर काय होते काही कार्यक्रमासाठी बऱ्याच जणांची समस्या असतात की कार्यक्रमासाठी राहिलेलं मालाचं करायचं काय, तर तो आम्ही माल त्यांना परत घेऊन पैसे पण परत देतोय. साधारणतः किती लोक रोज व्हिजिट देत असतात? साधारणतः इथं 5,000 to 6,000 लोक व्हिजिट डेली. हो डेली. आणि सीझनच्या वेळी? सीझनच्या वेळी जवळपास 15,000 पर्यंत असतात. बरं, ही लोक ह्याच परिसरातले असतात की दुरून पण? अजून जवळपास 150 kilometer येतात. म्हणजे जर सांगोला विटा कानापूर लातूरपर्यंत कस्टमर येते, पुन्हा इथं कोल्हापूरपर्यंत कराडापासून, परंतु इथं बेळगाव जिल्ह्यापासून येतात सर. मग हे आता सांगली जिल्ह्यातील तुमचं क्रमांक एकचं हे वस्त्रदालन आहे, तर हे वस्त्रदालन तुम्ही आता मध्यंतरी फेस्टिवल देखील भरवले होते काही ठिकाणी, तर त्याचं कारण काय? बऱ्याच लोकांचा फीडबॅक आला की आम्हाला थोडासा म्हणजे आमच्या इथे बऱ्याच भरपूर लांब होते, त्यामुळे आम्ही थोडीशी त्यांना आणि वर्षातून एकदा काही व्हिजिट करता आली तर आम्ही त्या पद्धतीने आम्ही त्यांचा प्रयत्न केला. त्याला कसा होता लोकांचा? भरपूर प्रतिसाद, प्रचंड प्रतिसाद होता. मोठ्या प्रमाणावरती प्रतिसाद मिळाला त्यात. पण आता हे एवढं मोठं सगळं एम्पायर पाहणं तेवढं सोपं नाही, तर इथली नेमकी मॅनेजमेंट व्यवस्था कशी असते? म्हणजे तुम्ही काय करता, तुमचे बंधू काय करतात? कारण 250 इथं काम करतात, परंतु आम्ही आल्यापासून बघतोय की जिथल्या तिथं ती सगळी व्यवस्था आहे आणि अगदी टू दी पॉईंट सगळ्या गोष्टी होत आहेत. मग ही नेमकी मॅनेजमेंट कसं? आमची टॉप मॅनेजमेंट ही वेगळीच असते. बा दादांच्याकडं डिपार्टमेंट वेगळा आहे, माझ्याकडं डिपार्टमेंट वेगळा आहे. त्यानंतर बरेचसे आमच्याकडे सेकंड लेवलचा जो स्टाफ आहे तो त्यांच्याकडे पिलर असल्यासारखे आहेत. आम्ही त्यांच्यावर त्यांची जबाबदारी पूर्ण असते, त्यामुळे आम्हाला असं काही फार अटेन्शन त्यांचा फक्त रोजचा रिकव्हरी तेवढंच बघितलं म्हणजे झालं, बाकी काही आवश्यकता नाही. मग आता हे तुम्ही दोघं भाऊ हा सगळा व्यवसाय बघताय, मग तुमच्यामध्ये कोऑर्डिनेशन नेमकं कसं करता तुम्ही? तुम्ही काय करतात आणि ते काय काम करतात? माझ्याकडं डिपार्टमेंट असतं अकाउंट्स ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट असते, दादांच्याकडे परचेस डिपार्टमेंट असते. परचेस डिपार्टमेंट असतं बाकी. आणि तुम्ही ह्या व्यतिरिक्त म्हणजे असं आम्ही ऐकून आहोत की अनेक सामाजिक उपक्रमामध्ये देखील सक्रिय सहभाग घेतला आहे, तर नेमकं रवींद्र वस्त्र निकेतनच्या माध्यमातून तुम्ही कोणती अशी उल्लेखनीय सामाजिक कामं केलीत? बऱ्यापैकी कसं आहे की वृक्षारोपण, पुन्हा रक्तदान शिबिर, काही चिंचणीच्या यात्रेनिमित्त यात्रेकरूंना चहाची सोय आणि दिवसभर छान नाश्ता सगळ्याच कस्टमरसाठी चालूच असतो. म्हणजे या इथे जी लोक येतात कपडे घ्यायला तर त्यांना चहा आणि नाश्ता कंपल्सरी असतो, दिवसभर चालूच असतो. हे तुमचं एक वेगळेपण आहे. दुसरं म्हणजे 100 गायी आहेत आमच्या, म्हणजे गीर गायी आहेत, त्याही म्हणजे सेवा या ह्याच्यातूनच करत असतो. बाकी त्यात काय दुसरं रिझल्ट असं काय बघत. तुम्ही मगाशी बोलताना म्हटलं की साधारणतः 150 kilometer दुरून लोक या ठिकाणी येतात या गावामध्ये, तर लोक एवढ्या लांब का येत असावेत किंवा लोकांशी तुम्ही बोलल्यानंतर त्यांचा फीडबॅक येतच असेल, काय काय वाटतं तुम्हाला? एक तर कसं आहे 365 दिवस ऑफर आणि डिस्काउंट चालू असतात. बऱ्याच ब्रँडवर बाय 2 get 1, बाय 1 get 1 अशा ऑफर्स असतात आणि प्रत्येक ब्रँडवर कमीत कमी म्हटलं की किमान म्हणजे 15% ते 45% हा डिस्काउंट मिळतोय आणि प्लस त्यांना बल्क खरेदीवर वेगळा डिस्काउंट मिळतोय आणि प्लस काही राहिलं उरलं तर त्यांना रिटर्न करून कॅशबॅक पण मिळते. आणि हे घडतंय फक्त मिलपासून डायरेक्ट कंपन्यामधून ग्राहकापर्यंत आम्ही डायरेक्ट देतो, यामुळे कुठे कुठे डिस्ट्रीब्युटरचा काय परिणाम, आम्ही सगळ्याच कंपनीचे डिस्ट्रीब्युटर आहे त्यामुळे हे शक्य आहे. एवढ्या मोठ्या तुम्ही ऑफर सर्व्हिस देता तर तुम्हाला परवडतं का? तर एक तर म्हणजे मिलपासून डायरेक्ट ग्राहकापर्यंत आहे त्यामुळे हे परवडणं शक्य आहे. त्यामुळे परवड आणि बल्क खरेदी असते आमची. आता लग्न सराई पण सुरू झाली, तुळशी विवाहानंतर लग्न सराई सुरू होते, तर लग्न सराईमध्ये तुमच्या काही लग्नाच्या बस्ता वगैरे हे करतात, तर त्याला काय ऑफर्स आहेत का तुमच्या लग्न सराईसाठी? म्हणजे कसं आहे की संपूर्ण बस्ता लग्नाचा मुलीचा असो वा तो मुलाचा असू दे, म्हणजे सगळे ब्रँड एका छताखाली इथं मिळतात आणि मुलीसाठी एका ठिकाणी, मुलासाठी एका ठिकाणी आणि लहान मुलांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी फिरावं लागते, ते आमच्या इथं होत नाही. ते सगळं पूर्ण संपूर्ण एका छताखाली मिळते त्यांना आणि एवढी मोठी प्रचंड व्हरायटी ह्या व्यतिरिक्त त्यांना कुठेही अवेलेबल होणार नाही.
आणि प्रत्येक ब्रँडमध्ये डिस्काउंट मिळतो. आणि दुसरी म्हणजे काही स्कीम्स असतात, काही कॅरीबॅग्स असू देत किंवा त्यांचं पूर्ण अमाऊंट खरेदी झाल्यानंतर त्यांना गिफ्ट्स असतात, आणि प्लस काही रिटर्न झाली म्हणजे काही रिटर्न केलं तर त्यांना कॅशबॅक मिळतं. तुमच्या या भव्य वस्त्रदालनामध्ये ह्या परिसरातले म्हणजे तुमचं गाव असेल किंवा ह्या ज्या पंचक्रोशीतील अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध झाला, तर काय वाटते तुम्हाला म्हणजे तुम्ही काय म्हणतात देणारे हात तयार केले? म्हणजे आमची टॅगलाईनच आहे, शेकडोंना रोजगार आणि लाखोंची पसंती. यामध्ये काय आहे की आम्हाला म्हणजे सर्वसामान्य कुटुंबातील शेकडो स्टाफसाठी शेकडो काम म्हणजे कामगारांना रोजगार द्यायचे आहे. आणि तसेच म्हणजे प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला ब्रँडेड कपडे अगदी कमीत कमी दरात देऊन त्यांना त्यांचं जीवनमान आणि त्यांना चौकंदळ बनवणं हेच आमचं उद्देश आहे. हे तुमचं ब्रीद वाक्य आहे. तर भविष्यामध्ये ह्या व्यवसायाबद्दल किंवा रवींद्र वस्त्र निकेतनबद्दल तुमच्या नेमक्या विजन काय आहेत, म्हणजे भविष्यात अजून तुमच्या स्टेप काय काय कशाबद्दल? प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक ब्रँच होईल, त्याचबरोबर त्या प्रत्येक ब्रँचबरोबर म्हणजे प्रत्येक तालुक्याला छोटं मिनी स्टोअर होईल. हां, मिनी स्टोअर, त्या फ्रँचायझी स्टोअर होईल ज्यामध्ये म्हणजे ग्राहकांना तिथल्या इथं लोकल परचेससाठी इझी सोपं होईल. त्यामध्ये काय होते की आमचेच रेट्स तिथं लागू होतील, बिलिंग बारकोड सगळं आमचंच राहील, फक्त फ्रँचायझी दिली जाईल. सुरू झाले आता मिनी स्टोअरचं? आता चालू होईल, एक 15 दिवसात सगळे चालू होतील. 15 दिवसात चालू होतील, 3 ते 4 चालू. आम्ही असंही ऐकून आहोत की जे लांबून दुरून येत आहेत तर त्यांच्यासाठी गाडी भाड्याची काहीतरी स्कीम होती, तर नेमकी ती थीम काय होती? त्यामध्ये कसं होतं की आता लग्न झाल्यासाठी परत चालू होईल स्कीम, की ज्यामध्ये ते त्यांच्या खरेदीप्रमाणे अगदी स्लॅब असतात त्याप्रमाणे त्यांना गाडी भाडं दिलं जातं. नेमकं होतं आहे की लग्न बसता म्हटलं की त्यांना परत ते एवढं गाडीबाडी करणं फार जड जातं आहे, त्यामुळे आम्ही ती स्कीम दिली होती. आणि तुम्ही मागच्या वर्षी म्हणजे तुम्ही सामाजिक उपक्रमामध्ये देखील मदत करण्यासाठी अग्रेसररित्या भाग घेता, तर तुम्ही या ठिकाणीच मदत न करता अक्षरशः म्हणजे विदर्भामध्ये जाऊन तिथे डॉक्टर प्रकाश आमटे जे सामाजिक कार्य करत आहेत, तर त्यांच्या हेमलकसामधील प्रोजेक्टच्या ठिकाणी जे हे आहेत म्हणजे लहान मुलं वगैरे त्यांना देखील मदत करता, तर ती नेमकी मदत कशा स्वरूपाची असते? दरवर्षी कसं असतं की आमच्या जे म्हणजे जे ठराविक किमतीचे आत आम्हाला विकायचं नाही मटेरियल ते आम्ही संपूर्णपणे जवळपास 2 टेम्पो दरवर्षी 1 टेम्पो तरी अगदी अवश्य हा आम्ही अनाथाश्रमसाठी देतो. प्रत्येक वर्षी देतो. विट्यात व्यवसायासाठी दुकान गाळे शोधताय? तर मग चिंता करू नका, शिवप्रताप समूहाचे शिवप्रताप गोल्ड टॉवर विक्रीसाठी घेऊन येत आहे. सर्व प्रकारच्या व्यवसायासाठी दुकान गाळे बुकिंग सुरू झाले असून आमची खासियत आहे प्रशस्त पार्किंगची सोय, पहिला रेरा प्रोजेक्ट, कमर्शियल व पॅसेंजर लिफ्ट, प्रत्येक शॉपला 10 फूट इंटरनल पॅसेज व दोन्ही बाजूने एंट्रन्स, पॉवर बॅकअपसह दसरा व दिवाळीसाठी खास ऑफर्स, 10% पैसे भरा व गाळा मालक व्हा. आमचा पत्ता सराबकट्टा पॉवर हाऊस रोड विटा. रवींद्र सर, हा प्रवास खरंच अवघड होता, म्हणजे तुमच्या संकल्पना तुम्ही सत्यामध्ये उतरवल्या आणि त्यासाठी प्रचंड मेहनत घेतली तुम्ही आणि तुम्ही यशाच्या सिद्धीपर्यंत पोहोचू शकला, तर हे सगळं आता लोक पाहत आहेत, म्हणजे शून्यापासूनचा तुमचा प्रवास लोकांनी पाहिला आहे, तुमच्या ह्या गावातील लोक असतील, नातेवाईक असतील, आई वडील असतील, तर काय म्हणतात लोकांचा प्रतिसाद काय असतो किंवा लोकांच्या भावना काय असतात? एक तर आमचा म्हणजे आई वडील आमच्यासोबतच अगदी सुरुवातीपासूनच आमच्याबरोबर प्रत्येक क्षणाला आमच्याबरोबर खंबीरपणे आहे, त्याचबरोबर आमचा स्टाफ पण प्रत्येक स्टाफ हा खंबीरपणे असतो. आता आपण पाहतो की मराठी जे मुलं आहेत जे शिकलेले आहेत सुशिक्षित जे मुलं आहेत ते देखील वेगवेगळ्या व्यवसायामध्ये उतरू पाहत आहेत, आपलं नशीब आजमावत आहेत, परंतु प्रत्येकालाच तुमच्यासारखं यश मिळेलच किंवा मिळतंय असं पण नाही. तर तुम्ही जे नवीन तरुण आहेत ते जे उद्योजक बनू पाहत आहेत त्यांच्यासाठी काय संदेश सांगाल? उद्योजक तर असं नाही की पण कसं आहे की जे काम करेल जे हातात धरले काम त्याला पूर्ण करण्याची क्षमता पाहिजे आणि त्या प्रत्येक कामात त्याला झोकून देता आलं पाहिजे. असं नाही कुठलं काम गौण असतंय कुठलं काम श्रेष्ठ अश्रेष्ठ समजू नये, सर्व काम त्याला अगदी झोकून देऊन काम करायला पाहिजे. तुम्ही हे जे यश मिळवले तर ह्याचं श्रेय नेमक्या कोणत्या गोष्टींना द्याल? तर प्रामाणिकपणा जपला पाहिजे आणि त्याचबरोबर काय आहे की व्यवहार ज्ञान सांभाळता आलं पाहिजे, या 2 गोष्टी जास्त महत्त्वाच्या आम्हाला वाटलं. प्रामाणिकपणा आणि व्यवहार ज्ञान आणि चूक बरोबर या जास्त गोष्टी कळल्या पाहिजेत की बरोबर काय आणि चूक काय काय करायचं काय नाही करायचं काय ह्या जरा गोष्टी जास्त कळल्या पाहिजेत.
रवींद्र सर, तुम्ही प्रत्येक वेळी नवनवीन संकल्पना या ठिकाणी अंमलात आणत असताय, तर जे प्रत्येक सण आहेत म्हणजे भारतीय परंपरेमध्ये जे सणांना फार महत्त्व आहे आणि सणांमध्ये तुम्ही वेगवेगळ्या ज्या थीम आहेत, ज्या नवनवीन संकल्पना आहेत, तर ह्या काय काय असतात म्हणजे सणांना? प्रत्येक सणासाठी काही वेगळ्या स्कीम्स आणि वेगळ्या ऑफर्स काही वेगळ्या आम्हाला काय देता येतात याचा आम्ही प्रयत्न करतो. आम्हाला काय मिळतं आहे याच्यापेक्षा कस्टमरला काय पाहिजे हे आम्ही बघतो. त्याच्यात आमच्याकडे कस्टमरला ग्राहक या वर्षी कुठल्या आमच्याकडून काय अपेक्षा आहेत ह्या जास्त आम्ही त्याच्यासाठी आम्ही त्यांना प्रयत्न प्राधान्य देतो. आपण पाहतो की नोकरीमधला माणूस हा सकाळी 9 ते 5 काम करत असतो, परंतु तुमचं काम हे जसं ऑन ड्युटी 24 म्हणजे असं तुम्ही ऑन ड्युटी कायम असल्यासारखं असता, म्हणजे असे इथले लोक सांगतात की कायम ते कामामध्ये व्यस्त असतात, तर नेमका तुमचं डे शेड्यूल कसा असतो म्हणजे दिनक्रम कसा असतो? दिनचर्या म्हणजे काय दिवस म्हणजे काय की आम्हाला जे काम मी काय करत असतो की मला या कामात काही वेगळेपणा काय करता येते का ह्याच्यावर माझा जास्त भर असतो. की मी नेमकी टॉप मॅनेजमेंटची जी कामं असतात ती तेवढीच माझ्याड असतात, बाकीचं माझ्याड काही जास्त काही काम नसतं आहे. काही मला काय आज काय नेमकं काय महत्त्वाच्या गोष्टी करायच्या आहेत ह्याच्याकडे जास्त माझं प्राधान्य असतं. तर हे होते रवींद्र वस्त्र निकेतनचे मालक रवींद्र आतने. तर यांनी आज त्यांच्या व्यस्त शेड्यूलमधून आपल्याशी बातचीत केलं, हितगुज साधलं आणि त्यांची जी विजन आहे, त्यांचा प्रवास आहे, त्यांची ज्या सगळ्या माहिती आहेत किंवा रवींद्र वस्त्र निकेतनची जी थीम संकल्पना आहे ही आपल्यासमोर त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला. तर रवींद्र सर, पुन्हा एकदा वज्रधारे न्यूजतर्फे तुमचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. पेडेकर, चिंग्स, काटदरे, श्रेया पिकल्स, मराठा मसाले, आंबाबड या नामवंत कंपन्यांचे अधिकृत वितरक, मिरची व चटणी मसाला, एवन क्वालिटी ड्रायफ्रूट करिता 1961 पासून सुप्रसिद्ध, सोनम मसाले अँड ड्रायफ्रूट्स नवीन रूपात नवीन जागेत, उत्कृष्ट दर्जा आणि योग्य दर हीच आमची वैशिष्ट्ये. आमचा पत्ता नगरपालिका गाळा क्रमांक 6 शालिमार वॉच शेजारी जय भवानी मेडिकल समोर मायनी रोड विटा.